परतीच्या पावसात सांगोला तालुक्यातील 4 सर्कलमध्ये अतिशय ज्यादा पाऊस झालेला आहे. सरासरीपेक्षा दुपटीनं तो पाऊस गेला आहे. राहिलेल्या 4 सर्कलमध्ये सरासरी ओलांडलीच आहे. ज्या 4 सर्कलमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे त्या सर्व सर्कलचं तर सर्व पंचनामे होणारच आहेत. आणि जिथं पाऊस सर्कल ज्या सर्कलला कमी पाऊस आहे तिथंसुद्धा ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या प्रत्येक एकराचं, मग ते 10 गुंठंसुद्धा त्याचं पीक असो, त्या प्रत्येक पिकाचा पंचनामा केला जाणार आहे. आणि या शासनाचं शिंदे फडणवीस सरकारचं धोरण आहे की पावसाचे निकषपेक्षा ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल आणि ते मिळवून देण्याचा निश्चितपणानं मी यशस्वी प्रयत्न करेन. नुकसान भरपाई ही पीक न्याय आहे. ज्वारीला वेगळं आहे, बाजरीला वेगळं आहे, मक्याला वेगळं आहे, डाळिंबाला वेगळं आहे, पेरूला वेगळं आहे. पीक निहाय जी नुकसान भरपाई केंद्र सरकारचं निकषानं जाहीर केली जाते त्याच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचं शिंदे फडणवीस सरकारचं धोरण आहे. तालुक्यात 4 मंडळ अतिवृष्टी आहे, मग ते त्या पंचनामे करण्यापेक्षा सरसकट जर त्यांना अनुदान दिलं तर असं काय करता येणार नाही? कारण का आता अशी आपण मागणी करू, परंतु ज्या पिकाचं नुकसानच झालं नाही त्याचा पंचनामा करण्यात तर प्रत्येक आहे. नुकसान झालं असेल त्याचं करूच. म्हणजे चांगलं सुदैवानं पीक माळाचं राहिलेलं असेल, त्याला पीक हाती लागलं असेल, त्या शेतकऱ्यालाही पंचनामा अधिकाऱ्यांनी करायचा. निकष जे आहे त्याच्या दुपटीनं ही नुकसान भरपाई दिली जाईल. ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून मागणी करतायत शेतकरी. काय तुमची काय भूमिका असणार आहे? ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती 4 सर्कलमध्येच फक्त सदृश परिस्थिती आहे. शेवटी शासनाचे निकष आणि नेम हे सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करत असताना केंद्र सरकार बघत असतंय. त्यामुळं आम्ही मागणी करू, त्याला यश आलं तर चांगलं.